नमस्कार विद्यार्थ्यांनो विजयन अकॅडमीच्या चे यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत गणित वि विषयाची आपण चाचणी क्रमांक एक या ठिकाणी सोडवतो आहे तुम्हाला या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे खाली दिलेल्या संख्या वाचा व वा अक्षरात लिहा पहिली संख्या दिली पंच्याण्णव लाख एकाहत्तर हजार सहाशे अठ्ठावीस तर ती आपल्याला अक्षरात लिहायची मी ते लिहितो पंच्याण्णव लाख एक अठावी ठीक है न दुसरी संख्या अपने दिलेली आहे दुसरी संख्या आहे सत्तर लाख दहा चला त्यानंतरून पुढचा क्र प्रश्न दिला आहे प्रश्न क्रमांक ब खाली दिलेल्या संख्यांचे विस्तारित रूप लिहा तर इथं आपल्याला विस्तारित रूप लिहायचं आहे संख्या दिली पहिली अठ्ठ्याऐंशी लाख पस्तीस हजार सातशे एकवीस आता विस्तारित रूप लिहिताना सगळ्यात आधी काय लिहायचं जो डिजिट दिला आहे म्हणजे जो जी, जी संख्या दिली किंवा जो अंक दिला आहे तो लिहायचा आणि त्याच्या पुढे शून्य लावायचे असतात ठीक आहे म्हणजे आपल्याला आठावरती सहा शून्य काढायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि एक सहा त्यानंतर प्लस पुढे दिलेला आहे हा आठ तो लिहायचा आणि आठावरती किती शून्य काढणार तर पाच शून्य काढायचे ठीक आहे दोन तीन चार पाच म्हणजे हा होईल आठ लाख अधिक पुढे तीस हजार म्हणजे तीस हजार म्हणजे इथे येईल चार शून्य ठीक आहे अधिक पुढे पाच हजार इथे येईल पाच हजार अधिक पुढे सातशे त्यानंतर अधिक वीस अधिक एक हे झालं संख्येचं विस्तारित रूप त्यानंतर दुसरी संख्या दिली आपल्याला खाली पाच लाख साठ हजार सात तर ठीक आहे आपण ती राईट करूया इथे येईल पाच लाख त्यानंतर साठ हजार अधिक शून्य अधिक शून्य अधिक शून्य अधिक सात ठीक आहे तर अशा प्रकारे आपण ही संख्या इथे राईट केली त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन दिलेला आहे आपल्याला प्रश्न क्रमांक दोन मध्ये आपल्याला सांगितलं आहे की चढता व उतरता क्रम लावा ठीक आहे आताच चढत्या व उतरत्या क्रमाने आपल्याला संख्या लिहायची आहेत तर सगळ्यात आधी दिली संख्या पहिली संख्या आहे नऊ लाख अठ्ठावीस हजार नऊशे पंच्याण्णव दुसरी आहे एकोणतीस लाख त्र्याण्णव हजार आठशे बहात्तर तिसरी आहे त्रेपन्न हजार सहाशे बहात्तर आता संख्यांचा चढता क्रम म्हणजे काय छोट्या संख्येपासून मोठी संख्या अशा ती वाढत जाते म्हणजे आता सगळ्यात पहिले कोणती संख्या येईल तर छोटी म्हणजे ती कोणती येणार आहे तर येईल त्रेपन्न हजार सहाशे सत्तर ठीक आहे दुसरी संख्या कोणती येईल तर दुसरी येईल या ठिकाणी नऊ लाख अठ्ठावीस हजार त्यानंतर येईल आठशे बहात्तर आणि तिसरी जी संख्या आहे ती मी इथे लिहितो वरती ती येईल एकोणतीस लाख त्यानंतर येईल त्र्याण्णव त्र्याण्णव हजार आणि पुढे येणारे आठशे बहात्तर ठीक आहे तर या संख्या येतील आता पुढे सांगितलं आहे संख्यांचा उतरता क्रम आता संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायची आहे ठीक आहे मग आता उतरत्या क्रमाने लिहिताना आता सगळ्यात पहिले काय लिहिणार मोठी संख्या म्हणजे कोणतीतील एकोणतीस लाख त्र्याण्णव हजार आठशे बहात्तर त्यानंतर येईल नऊ लाख अठ्ठावीस हजार नऊशे पंच्याण्णव ठीक आहे आणि शेवटला कोणती संख्या येईल ते त्रेपन्न हजार सहाशे सत्तर चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्नामध्ये दिलेला आपल्याला चौऱ्याहत्तर लाख नऊ हजार आठशे चोपन्न अठरा लाख बहात्तर हजार आठशे चौसष्ट पंचवीस लाख शहाण्णव हजार सातशे अडुसष्ट तर या संख्येमध्ये सर्वसा छोटी संख्या आहे अठरा लाख त्यानंतर दिली बहात्तर हजार आठशे चौसष्ट टाकी ठीक आहे मी इथं खाली लिहितो दुसरी संख्या तीन पंचवीस लाख त्यानंतर शहाण्णव हजार सातशे अडुसष्ट ठीक आहे आणि त्याच्या पुढे येईल मोठी संख्या त्याच्यापेक्षा चौऱ्याहत्तर लाख नऊ हजार आठशे चोपन्न ठीक आहे त्यानंतर बघा आपल्याला संख्या आताच उतरत्या क्रमाला व्हायचं आहे मग सगळ्यात आधी येईल चौऱ्याहत्तर लाख पुढेल नऊ हजार आठशे चोपन्न आधी त्याच्यानंतर होईल पंचवीस लाख त्यानंतर होईल शहाण्णव हजार सातशे अडुसष्ट आणि त्यानंतरची तिसरी संख्या येईल अठरा लाख बहात्तर हजार ठीक आहे अठरा लाख बहात्तर हजार आठशे चौसष्ट आठशे चौसष्ट ठीक आहे ठीक आहे आपण आता चढत्या भोवता त्या क्रमाने संख्या लिहिल्या त्यानंतरून आपल्याला इथे प्रश्न दिला आहे पुढचा तो म्हणजे खालील संख्यांचे सर्व विभाजक लिहा ठीक आहे तर आपल्याला इथे संख्यांचे विभाजक लिहायला सांगितलेले आहेत तर सगळ्यात आधी जी संख्या दिलेली आहे आपल्याला एक नंबरला ती आहे छत्तीस ठीक आहे आता छत्तीसचे आपण काय लिहूयात विभाजक लिहूया त्या छत्तीसला सुद्धा भाग जातो म्हणजे एक पण काय असणार छत्तीसचा छत्तीसचा विभाजक एक असेल त्यानंतरून दोन दोनने पण छत्तीस विभागू शकतो किंवा त्याचे दोन भागू कि भाग होऊ शकतात किंवा भाग जाऊ शकतो दोन पण येईल ठीक आहे म्हणजे अठरा दोन्ही छत्तीस येतात त्यानंतरून तीनने भाग जातो सुद्धा जातो पुढे ने जाईल ठीक आहे त्यानंतर नऊने जातो त्यानंतरून बारा अठरा आणि छत्तीस ठीक आहे बारा अठरा आणि छत्तीस या संख्येने छत्तीसला भाग जातो म्हणून या सगळ्या संख्या त्याचे विभाजक असतील ठीक आहे त्यानंतर पासष्टाचे विभाजक आता इथे ऑब्झर्वेशन केलं तुम्ही तर इथे एकक स्थानी पाच अंक आहे म्हणजे याचा अर्थ काय की, की या संख्येला पाचाने भाग जाईल ठीक आहे म्हणजे एकानेही जातो त्यानंतर पाचाने जातो म्हणजे तेरा पाच पासष्ट होतं म्हणजे तेराने बी जाईल आणि पुढे येईल पासष्ट ठीक आहे तर या संख्येने या संख्येला पासष्टचे हे सगळे विभाजक असतील आता प्रश्न क्रमांक दीन त्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे एका कापड कारखान्यात मागील वर्षी चोवीस लाख सतरा हजार आठशे एकोणचाळीस मीटर कापड तयार झाले या वर्षी बत्तीस लाख सत्तेचाळीस हजार पाचशे साठ मीटर कापड तयार झाले तर दोन्ही वर्ष मिळून किती कापड तयार झाले ठीक आहे हे शाब्दिक उदाहरण दिले आपल्याला आता हे हे धरण मी इथे सोडवतो ठीक आहे आता बघा पहिल्या वर्षी किती कापड तयार झालं ते आपल्याला बघायचं आहे तर पहिल्या सॉरी म्हणजे मागच्या वर्षी बघ आता इथे बघा मागच्या वर्षी सांगितलं आपल्याला की मागच्या वर्षी चोवीस लाख सतरा हजार आठशे एकोणचाळीस मीटर कापड त्या ठिकाणी तयार झालं त्यानंतरून यावर्षी ठीक आहे आता यावर्षी किती झालं ते आपण बघूया तर यावर्षी सतरा लाख बत्तीस लाख सत्तेचाळीस हजार पाचशे स साठ ठीक आहे मैथिली आपण बत्तीस लाख सत्तेचाळीस हजार त्यानंतर दिलं आहे पाचशे साठ मीटर कापड यावर्षी तयार झालं आता आपल्याला सांगितलं एकूण दोन्ही वर्षात मिळून किती था कापड तयार झाले तरी दोन्ही वर्षात काढण्यासाठी इथं आपल्याला काय लागेल बेरीज हा नऊ तसा सां तीन इथे नववी आठवण पाच तेराशे तीन आचलाले एक सात सात चौदा पंधराशे पाच आचला एक चार आणि एक पाच आणि एक सहा इथे चार दोन सहा तीन दोन पाच म्हणजे इथं आपल्याला असं सांगता येईल की छप्पन्न लाख पासष्ट हजार तीनशे नव्याण्णव मीटर कापड दोन्ही वर्षात मिळून तयार झाले असं आपण इथे उत्तर लिहू शकतो ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न दिलाय एका शहरात पुरुषांची संख्या अठरा लाख त्र्याहत्तर हजार पाचशे अडुसष्ट असून स्त्रियांची संख्या सतरा लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे एकोणनव्वद आहे तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा किती कमी आहे ठीक आहे मग इथे किती कमी आहे याचा अर्थ काय होतो या ठिकाणी वजाबाकी बाकी करावं लागेल आपल्याला ठीक आहे मग हे उदाहरण सोडवताना सगळ्यात आधी मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करू लागेल आता बघा पुरुषांची संख्या दिली आहे अठरा लाख त्र्याहत्तर हजार पाचशे अडुसष्ट आणि स्त्रियांची संख्या सतरा लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे एकोणनव्वद ठीक आहे तर इथे सगळ्यात मोठी संख्या आहे पुरुषांची मग आपण इथे लिहि पुरुषांची संख्या अठरा लाख त्यानंतर येईल त्र्याहत्तर हजार पाचशे अडुसष्ट आणि यातून काय करायचं आहे आपल्याला मायनस तर इथे मायनस करावं लागेल सतरा लाख त्यानंतर अठ्ठ्याण्णव हजार पुढे दिले नऊशे एकोणनव्वद ही संख्या यातून मायनस करायची म्हणजे मा आपल्याला स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा कितीने कमी आहे ते मिळेल ठीक आहे आता हे उदाहरण सोडूया आपण इथं आठ दिलं आहे तर इथं भाग जाणार नाही आपला आजच्या घ्यावा लागेल इथं पाच तयार होईल इथं होईल अठरा मग अठरामधून जर नऊ वजा केले तर इथं मिळेल नऊ पण पुढे पाचमधून नऊ वजा होत नाही मग इथून पाच आज आजच्या घ्यायचा इथं झाले चार इथे होतील पंधरा मग पंधरातनं नऊ गेले इथे उरेल सहा त्यानंतर चारातनं आठ वाजा होत नाही तिनाकडून आपण कॅरी घेतला ठीक आहे आजच्या घेतला मग इथून तेराकडून आजच्या घेत नाही इथं दोन उरेल इथं होईल चौदा चौदातनं नऊ गेले इथं उरेल पाच ठीक आहे नऊन पाच चौदा होतात इथे पाच उरेल पुढे दोन उरला आहे दोनातून आठ वाजा होत नाही सातकडून आजच्या घ्यायचा इथं उरेल सहा इथं होतील बारा बारातनं आठ गेले उरले चार त्यानंतर सातनं नऊ मायनस होत नाही किंवा वजा होत नाही इथून हातचा घ्यायचा इथं उरले सात आणि इथे झाले सोळा या सोळातनं नऊ गेले इथं उरेल सात आणि सातमधून सात गेला शून्य एकमधून एक गेला शून्य म्हणजे आपल्याला इथे असं आन्सर लिहिता येईल की चौऱ्याहत्तर हजार पाचशे एकोणसत्तर काय असणारे तर पुरुष तर पुरुषांच्या संख्येपेक्षा स्त्रियांची संख्या कितीने कमी आहे तर हे असं आन्सर या ठिकाणी मिळेल आपल्याला त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार दिलाय क्रिकेट सामन्याची पहिल्या दिवशी तेवीस हजार चारशे पंच्याणव तिकीटे दुसऱ्या दिवशी एकोणवीस हजार पाच तिकीटे आणि तिसऱ्या दिवशी काही तिकीटे विकली गेली तीन दिवसात पन्नास हजार आठशे पंच्याहत्तर तिकिटे विक विकली गेली तर तिसऱ्या दिवशी, दिवशी किती तिकिटे -ति विकली गेली तर इथे आपल्याला बघा आपल्याला इथे तिकीटांची संख्या दिलेली आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल की एकूण तिकिटे किती विकली गेली हे बघावं लागेल ठीक आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीची तिकिटे आपल्याला दिलेली आहेत पण तिसऱ्या दिवशी जर दिलेली नाही ती आपल्याला काढायचं मग सगळ्यात आधी आपण काय करू पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या तिकिटांची ची बेरीज करू ठीक आहे म्हणजे पहिल्या दिवशी किती दिली तर तेवीस हजार चारशे पंच्याण्णवमध्ये आपण काय करणार तर एकोणावीस हजार एकोणवीस हजार पाच ही तिकिटांची संख्या काय करू आपण त्या ठिकाणी ॲड करू म्हणजे इथे मिळेल पाच आणि पाच दहाशे शून्य हाचलाल एक नऊ एक दहाशे शून्य हाचेला एक चार आणि एक पाच इथं नऊ तीन बाराशे दोन हाचे एक दोन आणि एक तीन आणि एक चार म्हणजे इथे आपल्याला तिकिटांची संख्या मिळेल तरी ती येणारे बेचाळीस हजार पाचशे ठीक आहे आता पुढे काय सांगितलं आहे की तिस तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली हे काढायचं आहे ठीक आहे आणि सांगितलं आहे की तीन दिवसांत पन्नास हजार आठशे पंच्याहत्तर तिकीटे विकली गेली मग आता तीन दिवसातल्या तिकिटांमधून आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन दिवसातली तिकीटं वजा केली तर आपल्याला एखाद म्हणजे तिसऱ्या दिवशी किती तिकीटे विकली गेली ते कळेल मग इथे आपण लिहूया पन्नास हजार आठशे पंच्याहत्तर आणि याच्यातून आपल्याला वजा करायचं आहे इथे आलेलं हे आन्सर म्हणजेच बेचाळीस हजार पाचशे ठीक आहे वजाबाकी करूया पाच तास असेल सात तासात आठातनं पाच गेले तीन उरले शून्यातून दा दोन वजा होत नाही पाचाकडून हातचे गेलं तर चार उरेल इथं झाले दहा दहातनं दोन वजा केले तर इथे उरेल आठ ठीक आहे आणि चारातनं चार गेले शून्य म्हणजे आठ हजार तीनशे पंच्याहत्तर तिकिटे तिसऱ्या दिवशी विकली गेली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर अशा प्रकारे आपण ही टेस्ट या ठिकाणी टे सॉल्व केली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण थांबूया